दिलेले आहेत. आजूबाजूचं 800 एकरचं जंगल आम्ही प्रोटेक्ट केलं. ते कारशेड हलवण्याचं कारण एकच होतं की लाईन 3, 6, 4 आणि 14 साधारण 1.5 ते 2 कोटी जनतेला एका जागेतून कनेक्ट करू शकली असती, कारण कांजूरमार्ग ही सेंट्रल जागा होती. आता जर तुम्ही पाहाल तर ही जी आरेची जागा आहे ती साधारण 2034 ते 2035 पर्यंतच पुरेशी आहे. त्याच्यानंतर हेडवे टाईम बदलेल, कारण जी पीक कपॅसिटी असेल ती बदलेल आणि तुम्हाला दुसरीकडे न्यायला लागेल. बरं, ही एक जागा आहे ना, कांजूरमार्गची तुम्हाला घ्यायलाच लागणार आहे, कारण लाईन 6 ची अजून कार डेपो ठरलीच नाही, कांजूरमार्गलाच जाणार ती. आणि मग जे कांजूरमार्गचं डेपो म्हणजे लाईन 6 चं डेपो, लाईन 3 चं डेपो आरएमध्ये, लाईन 4 चं आणि 14 चा, ह्याच्यासाठी 10,500 कोटी जे आपल्याला लागले असते ते आपले वाचले असते एका डेपोमध्ये. म्हणजे नुसतं एन्व्हायरमेंटली नाही तर इकोलॉजिकली सस्टेनेबल आपलं झालं असतं. आणि मी पुढचा विचार करतो 50 वर्षाचा. झालं असं आहे की काही काही लोक 50 आमदारांचाच विचार करतात आणि 50 खोक्यांचा करतात, मी 50 वर्षाचा करतो. आदित्य ठाकरे.